महाराष्ट्र हॅज टर्न इन टू अ पोलीस स्टेट. दुसऱ्या महायुद्धाच्या आधी युरोपमध्ये जी परिस्थिती होती की जोला ज्याला कोणाला राजाश्रय असेल त्याला जिवंत ठेवण्यात येत होत, ज्याचा राजाश्रय निघाला तो मृत्यूच्या दारात ढकलला जायचा. आज महाराष्ट्रामध्ये पोलिसांची कमी झालेली दहशत, पोलिसांमध्ये होणारा हस्तक्षेप आणि आपल्या राजकीय अस्तित्वासाठी पोलिसांचा वापर, या तिघांच्या संगमामुळे माझं स्पष्ट मत आहे की महाराष्ट्र हॅज टर्न्ड इन टू अ पोलीस स्टेट. द डेमोक्रॅटिक व्हॅल्यूज संपल्या, तरुण पोरं राजकारणात मरायला लागली आणि अशा परिस्थितीत मरायला लागली तर कुठला तरुण पोरगा ह्यापुढे राजकारणात येईल? आमच्या बायकाही पोरं आम्हाला सांगतात सोडात आहे, बस झाले, काय चालू आहे बघा महाराष्ट्र. जर सुरक्षित वाटणारच नसेल, आम्ही समाजामध्ये जातो, आम्ही गरड्यात असतो, कोण कुठनं गोळी मारेल काही सांगता येत ना. इतकं असुरक्षित वातावरण ह्यापूर्वी महाराष्ट्रात कधीही नव्हतं. एक पोलिसांचा धाक असायचा, धाकच संपलाय. आणि ह्याला जबाबदार शासन आहेत. शासन जोपर्यंत ऍक्शन घेताना दिसत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. पुणे झालं, कल्याण डोंबिवली झालं, आज मुंबईत झालं. इतका हसतमुख पोरगा, सगळ्यांना आदराने आदबीने वागवणारा पोरगा, काय झालं त्याची काय अंत झालं त्याचा? ते देणे झालं ते झालं, तर काय काय त्याच्यावरती काय करणार आपण? तो त्याने स्वतःला पण मारून घेतलं. पण इतकी हिंमत कशी वाढते? इलिगल रिव्हॉल्वर कशी येत आहेत? रिव्हॉल्वर लायसन्स दिली कोणाला? कोणाला ठाण्यामध्ये मुंबईमध्ये जरा चौकशी करा, तुम्ही पण करा, मग तुम्हाला समजेल कायदा आणि सुव्यवस्थेची काय परिस्थिती आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात इम्पोर्टेड रिव्हॉल्वर आतमध्ये येत आहेत कुठनं? इथे इम्पोर्टेड रिव्हॉल्वर 1970 सालापासून एक महाराष्ट्रात आलेलं नाही लायसन्स वरती. पण अशी चांगली चांगली रिव्हॉल्वर्स ही इलिगली येत आहेत, ते सुरक्षित कोण आहे? म्हणजे जे सत्ताधाऱ्यांबरोबर आहे, जे राजसत्तेच्या आश्रयाखाली आहेत, ते सुरक्षित. बाकी कधी कोणीही मरा, अंतयात्रेला यायची तयारी ठेवा. खात्याचं तरी विरोधक फेल्युअर असं म्हणत असले, तरी फडणवीस म्हणतात की उद्या गाडी खाली जरी पूर्ण पुत्र येऊन मेलं तरी तुम्ही राजीनामा. बरोबर आहे. आता माणसांची जर मृत्यू कुत्र्याबरोबरच तुलना करणार असाल तर त्यांच्यापुढे काय बोलायचं? अजून माणसाच्या मृत्यूला जर कुत्र्याची किंमत देणार असाल अजून काय बोलू शकतो? पण